लाईफ टाईम्स टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी आणि नितीन काकडे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानानं वर्ल्ड रेकॉर्ड इंडियासाठी कराटे थाईक्वांग दो फ्रंट किक मध्ये 30 मिनिटांचं प्रदर्शन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं. यामध्ये 26 मुलांनी सलग 30 मिनिटे फ्रंट किक मारून हे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पूर्ण केलं. या रेकॉर्डमुळे हिंजवडी गावचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे. डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी आणि नितीन काकडे फाउंडेशनच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. फ्रंट किक मध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी हिंजवडी गावच्या सरपंच सीमा साकरे, माजी सभापती कोमल साकरे, डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद मोरे, नितीन काकडे फाउंडेशनचे नितीन काकडे, साप्ताहिक पोलीस प्रवाहाचे संपादक नवनाथ कापले आदी मान्यवर उपस्थित होते. मी सौ सीमा कैलास साखरे, हिंजवडी गाव सरपंच. मी आज आता हे जे कार्यक्रम झाला वर्ल्ड रेकॉर्ड त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देते, अभिनंदन करते त्यांचं. आणि हे अकॅडमीचंही अभिनंदन करते. नमस्कार, मी कोमल सागर साखरे, माजी सभापती मुळशी तालुका. आज या हिंजवडी गावामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया वतीने या ठिकाणी 26 मुलांचं वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आलं. त्यामध्ये नितीन काकडे फाउंडेशन व डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी 26 मुलांनी फ्रंट किक मारून 30 मिनिटा फ्रंट किक मारून जो वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे त्याबद्दल मी त्या सर्व मुलांचे अभिनंदन करते. आज हिंजवडी गावामध्ये नितीन काकडे सरांच्या वतीने अनेक मुलांना कराटे प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये ज्या मुलांना कराटे प्रशिक्षण दिलं जातं ती मुलं तालुका स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील, जिल्हा स्तर आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जाऊन त्यांचं नावलौकिक केलेलं आहे. त्यामुळे हिंजवडी गावाचं देखील नावलौकिक झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे आज या ठिकाणी हा जो वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे त्यामुळे हिंजवडी गावाचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्या विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करते. तसेच हिंजवडी ग्रामपंचायत आहे ती महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यरत आहे, महिला सशक्तीकरणासाठी सबलीकरणासाठी काम करत आहेत. आज पाहिलं तर हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी एक महिला कार्यरत आहेत. महिला म्हणून त्या देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे. मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेमधील ज्या मुली आहेत त्यांना या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने कराटे प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे त्या मुली बिंदासपणे आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित वाटचाल करू शकतात. कोणत्याही गोष्टीसाठी त्या अडू शकत नाही. मी मुकेश ज्योतिराम वाल्मिकी वॉरियर स्पोर्ट्स अकॅडमी मुंडवा लोहगाव भारती विद्यापीठ येथून आज वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया हा रेकॉर्ड करण्यासाठी आज इथे आलो. मिस्टर अरविंद मोरे, डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि पोलीस प्रवास संपादक यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड करू शकलो. नमस्कार, मी अरविंद मोरे, डायरेक्टर डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, 14 महिने प्रशिक्षण प्रमुख, पिंपरी चौड शहर आणि पुणे शहर. आम्ही आत्तापर्यंत 30,000 जास्त मुली महिलांना महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे 14 महिनी अभियानाअंतर्गत आम्ही मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. ह्या कलेचं महत्त्व आता सर्वसामान्य जनतेला माहीतच आहे, कारण महिलांचंही सुरक्षितता आज किती महत्त्वाचा एक प्रश्न आहे.
त्याच्यानुसार आम्ही महाराष्ट्र पोलीस, पोलीस प्रवाह न्यूज यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील 17 शाळा तसेच पिंपरी चिंचवडमधील 16 शाळा, खडकी कंटोनमेंटच्या 2 शाळा, तळेगावमधील 1 शाळा अशा टोटल आम्ही 47 शाळांना मोफत प्रशिक्षण दिले. त्याच्यामध्ये आज जवळजवळ 30,000 मुली महिला आज स्वतःच्या स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत आहेत. माझं नाव नितीन शांताराम काकडे, राहणार हिंजवडी. ह्या हिंजवडीमध्ये गेले 32 वर्षे कराटे क्लासचे वर्ग चालू आहेत. शियान राजू गोसावी सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले पहिल्यांदा. त्यांच्या माध्यमातून या हिंजवडी गावामध्ये पहिल्यांदा ड्रॅगन मार्शल आर्ट्स ह्या नावाने क्लास सुरू झाला. कठीण परिस्थितीमध्ये क्लासेस वर्ग चालवले आहेत मी कराटेचे आणि अत्यंत चांगले, आत्ताही खूप चांगल्या परिस्थितीमध्ये कराटे क्लासेस चालू आहेत कारण हिंजवडी ग्रामपंचायतीने मला वेळोवेळी मदत केली. एक वर्ल्ड रेकॉर्ड करून मुलांनी हिंजवडी गावचे नाव अतिशय देश म्हणजे चांगल्या प्रकारे देश पातळीवरती त्यांनी नाव हिंजवडीचे नाव नावलौकिक केले आहे आणि खूप मला ह्या मुलांचा खूप अभिमान आहे. मी स्वतः ह्यामध्ये पार्टिसिपेट होईल. मला 21 वर्षे लागले ह्या वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी, जेणेकरून माझा मुलगा श्रवण काकडे हा 8 वर्षाचा आहे, त्यांनी ह्या कराटे क्षेत्रामध्ये 2.5 आता वर्ष झाले त्याला तो क्लास करतो आहे आणि त्याच्यासोबत मला हे वर्ल्ड रेकॉर्ड करायला लाभलं आणि मला खूप आनंद होतो आहे की मी आणि माझ्या स्वतः मुलांनी पण ह्याचं रेकॉर्ड केलं आहे.